अरे पाहण्यानं बोलवलं तो गड्या नाही गेलो तर पोरीलेच मारू ना वाहतो वैक्षा धलकायला तो हा अरे मग कार बहिणी काय मारी होतो त्याची काय ताकद आहे काही नाही मारत तो कोलल्या धोक्यात देते राजा तो त्याच्यात काही दम नाही ना तुम्ही टेन्शन ना आणि माई बहीण काही कमी नाही त्याचही बरोबर आहे ना आता तुझ्या बहिणी हा सांग सासू शासनासरी बाबाला काय रोगी ते काय म्हणजे तिच्या अंगाला काट सासू सासरी म्हटलं की बाबा ते बुडाबुडी किरकिर करतात ना म्हणून माई बहीण मागवत नाही राजा पिसाट करतात ना दीदी ती ते काय खरं काम आहे घराज्या बिना बुडाचे मळके लोक होते हळान सोडले काय असुद्धा हायया सुद्धा जाऊ द्या नाही वागत नाही वागत पण तिचा नवरा आपल्याला घरी घरी फोन करून आला आपली बदनामी होते ना मी म्हणतो एक बैला एकदा बघायचं अड्डा दिवस म्हणते ज नवऱ्याला दाखवायचं पाह पाह तुमच्या बाबा काय करतात काय करतात दाखवू दाखवू नवऱ्याला पिसाट करून टाकेल तो ते काढून मग पण त्या बैल समजतच नाही ती बैल कशी हा मारामारीच काम येते भांडणारच येते कुस्तीवरच येते त्या बही ते ते धंदेमाय करत आज वागून उद्या काढून वागून तर सरळ वागून नाही तर मग वागवणारच नाही हा फायनल निर्णय तो आता बन्य मारस ना बाहेर स्वतः जीवाचं काही करो ना त्याचा मला फोन येलो होता खरं हा पाहू काय काय चालू आहे काय नाही काय झालं काहीच हा जाऊ का रे बाबा तुम्ही त्याला भेऊ नका ना तो फोनच करत राहते जाऊ ना प्रत्येक वेळेस चाय त्याचं जरा सकाळी झालं की फोनच लावते तुम्हाला जाऊ ना तू आपल्याला माहित नाही तो कसं आहे पण यावेळेस लोक घरमध्ये बोलला न तो खाऊखे ठेस केलं ना म्हणून कसं वाटून आलं मुलगी जास आहे त्या गावात काय झालं काय नाही पा दोन चार जणचारा काय म्हणजे अरे बाबा तुम्ही घरीच राह काही टेन्शन घेऊन काय नव्हत होते घरी फालतो अजून माझं नाणी तो गाव फालतो कसं साधुईन साधुईन त्याला काही अक्कल नाही कुठे नाणी लागले तुम्ही नाही नाही माझं नाही आता हायच ना तो तरी गेला तर आळवा काय सरळ राहणार नाही तरी गेला त्याला तो जोर येते त्याले सासरा दिसला हा हां बोरगी येशील तुम्ही पोरगी तशी म्हणतो बापा असल्या नसल्या त्या पुरे दिस तशी या काढते तो मग म्हणतो मग माई एकटीच एकटी का हे दोघं भाऊ आहे तीन मग इले जाऊ बी मग तिनं वागवायला काय होती बोटा बुटील का घेऊन खाल्ला का मग बहिणी हा सांगा तुम्ही तो बी विषय न त्या आता कसं आहे काही काही गोष्टी आपल्याला नाही बोलताय घोर आहे दादा बोलायला काय लागतो हा दोघं भान समान वागा एका वागा एका माय वाग पण तसं करून राहिला का तो नाही तो म्हणते तुमची पोरगी माय बापाला वागत नाही कोण नाही वागत रे बा त्याच्या मागे काय की नाही ते तर लग लाखरा पण आपण म्हणू नाही शकत न हा तर मोठ भर द्या घरी केस देलात न त्याला उलटा बोलशील म्हणशील तो फालतो अजून घर तर बनलेच मारो ना तू नाही तर आणून टाकून आपला हो म्हणजे असं आहे ना घोर म्हणून कसं आपल्याला बोलता येत नाही बोलायला काय लागते बाबा आता त्याचा डबल फक्त फोन येऊ द्या मग सांगतो त्याला काय येतो तर ती जाऊन मग पो काय येतो त्याची जास्त फडफड करते का तू त्याने फोन करत तो मग असत त्यांना पाय उघडले हलो हलो गेलो पावणे बा पावणे बा गेलो मी आता फोन काढला त्यांना रागात मात बीजा रागड आहे तो अरे साऱ्या गावाचा हातपायचा तास उपट्टे जवळ आपला रागच बोलता येते भोले हा फोनवर बोलणं नाही अर्धवड बोलणं काय म्हणजे ते सुतच नाही झाले द्या त्याचं काय घेंद नाही आपल्याली बैले फोन ला तुम्ही काय आहे काय नाही बा हम्म चांगली आहे कसं काय आहे वातावरण कसं काय विचाराबरोबर बनली हा काय म्हण त्याचं काय नाही तो बाई बाई कसं आपल्याला पद्धत सांगेन लावाबरोबर फोन बाबा हो गळा तर लक्षातच नाही आलो त्याचा फोन येत्या बरोबर लाल पाहिजे त्या बैल फोन या का। काय झालं काय नाही विचार आपल्या पोरीला काम आहे समजा हा बरोबर मग लक्षात आणून दिलं रे हा अशा गोष्टी लक्षात ठेवत जायला का मला आठवण राहत नाही कधी कधी थांबा बैलला फोन लावतो बाबा पहिले मा मोबाईल तिकडे चार्जिंग लावायला लागला जातो मी तिकडे घरा तू थांब मी खाले थांबू उठे मी येतो तुमच्या बरोबर काय बोलता काय नाही तुम्हाला नाही सुचलं काही तर हा सांगायला बरं आम्ही शेंडा उचलायला पाहिजे नाही का माणूस बरोबर चाल बा बोला ना बाबा बोला ना काय झालं हा कोण तू आहे नवरा माझं आणून राहिला काय याचे साफ सायसर भानगर हा मला फोन आलता बाबा त्याचा उभा आलवत कुठून राहिला माझं गडीत अव बाबा तो बिना बुडाचा मडक माणूस आहे माझं नांगून राहिला तो माझं नाही पाहिजे ना बरोबर ना 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 बाई सांभाळून राह बाबा मारिंगिरी नाही तर तो हा त्याच्या तोंड तोंडी जास्त लागू नको बाबा हा अन्न करू नको त्याच्या बरोबर हा तो कसा खूळ आहे कुठल्या दिमाग आहे त्याचा बाबा तुम्ही काही टेन्शन घेऊ नका तो लय वलवल करून राहिला

आंच्याने बोल बोलले बाई जरास हं काही तिकडूस बोलतात की मावी신 मग काय बाबू देलीस ह बघसले ओ बाई महतर मानुष ला ने करा सारका आते जाऊ दे एक डोयाला आत एक डोया उघड्या दा बापा ह तू भल्तीस गौरव आज बापा समजून घेतने वा काही ना काही काही गोष्टी तुम्ही मने परवाचे दिनून राहिले का समजून घे धमुं घे धमुं घे तुम्हाला माईता काय यून पावर चार्ज देऊ냐 तीचा समजते मग तुम्हाला कसं आइज ते डंगरा कसं आइज ह ते बोगो साये बूडे काय माहिती आहे तुम्हालाले खाऊन घेऊन कसं मला आज्या बदनामे कर करते मग मी काल खाऊ घालू दिले मी नाही खाऊ घालत मला अजिबात चालत नाही ते घरी हा भांडण झालं चाले आता मले काल बोलव तरी सा फालतू काम थी थी। ना जामती घरी अजून लोक ना मान आण बोट मोडती बापाले खाऊ घालते सासू सासऱ्याला काढून देते घ्या बदनामी फालतू चार गावाले हा सोया झाले सांगतात मग लोक सासरा येते माझ्या घरी खाऊन जाते पोरीच्या घरी असं होते ना ते मी येऊ ना काय तुम्ही त्या शिवल्याचं रक्षाला ताप घेऊ नका काय हा तो कानकन करायचं राहाय दे महिना पंधरा दिवस झाले ते त्याला खाज तेच काय म्हणायचं आठ तसे खाज ते अहो हे मला पोळी समजतच नाही काय तर हा आठ पंधरा दिवस वागलो फक्त त्या सासू सासऱ्याला आणि काही मस जरा असं भांडण काही चुगल्या मुगल्या करताना त्या त्यावर लावून दे हा तोच दे तोच दे त्या त्याच्या माप काढून देते खरे बाई तू काय टेंशन घेऊन राहिली लावून द्यायचं अन भलायचं भूलच राहायचं हे तुले समजतच नाही शाळेने बोलतच नाही तुला अंगात फक्त तुले भांड करायला सांगा भांडण तुले फक्त कसं दुसरे आपण बयाची तुले अक्कलच नाही ना रोखच नाही तुला निपटायचं मला त्या अजूबा सांगून का मला त्या गोष्टी पटत नाही जे मी ना ठरवलं ते मी करतो मला ते डोंगरा डोंगरी नाही वागवला म्हणजे ब्रम्हदेव उतरला माझं वागोबाचा बुडा बुले ती मी वागवत नाही नाही म्हणजे नाही तो तो कुदला कुदू द्या माना कुदींचा सहायचा

बाबा मी नाही आणि बाबाई काही लागून बाबा गरम गरम मध्ये कसं खोकून हो नाही तू माझ्या घरी आणून तुला टाकून दे बाबा तुमची बोर्गी मग काय करू मी सांगा आता तुला वागू काय कसं करू हा माक्षर नको बाबा पहिले तुम्ही कसं बीपीचा पेशंट आहे तुलाच माहिती आहे ना मला वाटा केला यो हा घोर करशील बरा

மை ප ද ම ම ජப බ ட. ම ப ගත ක. ම. ම දක . හ ஓ க ஊர் ස கஞ்ச. வ සිදද. पाटील मना लागेन पण तुम्ही ना बरोबर पॉईंट टाकला त्याच्या पुढं बा तुझी बायको जर शंभर रुपया स्टॅम्पवर लिहून देत तशी तर आम्ही कसं बुडाबुडीला त्या घरी पाठवतो त्याची बायको काही लिहून देत नाही आणि बुडाबुडी काही त्याच्या घरी जात नाही मला लागेल राजा बेच्या हुशार आहे तुम्ही बा सरपंच असेच पांडे झाले काय बा अज लोक गाव चालू राहत म्या मला सारा समजतेन ना रे कोण कोणा रंगाचा आहे तो तोंड पाहतो तो सांगतो लय का मी मला माहीत आहे ना हे बाई वागत नाही म्हणून बुडाबुडी म्हणून मी कसं एक पिल्लू टाकलं पुले ते बाई वावणार नव्हतीच न हो पण ते तोंडार गमत हो हो करत होती शिवल्याचं मन राख्यासाठी घरी गेल्या बुडीला काढून देत होती असा तो भीसी झाला असता पण तुम्ही बरोबर पायट मांडला की शंभर रुपया स्टॅम्प वर बाई तुला लिहून द्या लागेल गुंडी घाई वर गुंडी झाली ते वाटलं आपण शंभर रुपया स्टॅम्प मध्ये अटकतो ते आता काय निघायला चालूच नाही पण त्या बाईन असं वाटलं की नस ही बस सांगी वांगी न हा हा करा आपण मग कसं आपल्या माग लावून तसंच करू आपण आपल्या मनानं पण तिला माहित नाही पाटील पोहचेल म्हणून पाटील पण ती बांडव लिहून तर तुमच्या डोक्यात कसं काय अशा गोष्टी तोंडी कराय लागत लिहूनच घ्या लागते कच कच कागदावर पेनानं आणि त्याची सोयी पाहिजे तो डिसा म्हणजे असिस्टेट टॅम्प असला की मग पुढे काही करू शकतो आपण ह आता कोणती गोष्ट काही करायचं असली की लिहून घ्यायचं कोणा जबानवर भरोसा ठेवायचाच नाही हे कसं डुप्लिकेट दुनिया आहे कौन कोण कोणाला कधी फसवून सांगता येत नाही त्यासाठी शंभर रुपया स्टॅम्प आपला असला पाहिजे टक्के डुप्लिकेट लगा मोठातून वाचवलं रे बामले वा, त्याच्या घरी मध्ये भांडेच घासायला लागली बाय मायकोले कपडे धुवायला लागले असते हो काही सोय नसती तर तिसरा तुम्हाला सांगतो खायची ना पियाची आमची हा पण बापा जरा असं इकडे तिकडे झालं असतं तर दोन दोन गच्चे खाल्ले असते आम्ही मारली असतं ना ते काय आहे उभा रे मापोऱ्या रे मा विश्वास नाही भरोसा नाही बापाडामोतीरा <स्थाथ> मले काय माहित नाही का काय आहे सारा इतिहास मले माहित आहे तु पोरं कसे आहेत काय आहेत तुला काय मी काय जाऊ देणार होतो का तिच्या हाताखाली काम करेल अरे हाय तिच्या घरी पाठवणारच नव्हतं तुले म्हणून ते स्टॅम्पचं पिल्लू काढलं मॅ बाई दे बापा लिहून स्टॅम्प पुरण ते काही लिहून देत नाही स्टॅम्प तू काही जात नाही तिच्या घरी जमलं नाही अगदी बा काही हो पण आता कसं गेली बा बला अटळली आता नाही तर दोन चार दोन झाले हातपाय धरून राहिला बापा तो शिवला माला मा घरी बाबा, मा बाबा मा घरी चाला मग आता मुळलं त्याचं कुसातून आता या शिवल्याचं बायकोच्या पुढे चार सगळी झालात नाही हू केलं की तू हा येतच निघते हातपाय उघडली तिने की आणि सांगा आता ते घरी जाऊन काय माई माती करून घेऊ काय मी त्या घरी मी विचारच तो गेला म्हणजे घरी जायचं नाही काही झालं चालते गुड बा तो का तुम्हाला का खरंच वाखणार होता का पण तुमचा तो बोकळ्या धंदा नाही का मटनचा त्याने तो धंदा का बीच कर नशी धंदा लय तुमचा रोजचा चार पाच हजार गल्ला तुमचा मग त्याच्या कसा डोळ्यात आलं शिन ते <laughs> अबे तो धंदा कोणाच्या ताब्यात जात नाही अशी वोट करायला बिन विन पिन खसून ठेवलाय आम्ही काय सोपी आहे का जुले रघुन मोतीरा दोघे जोडी आणि दोघांचा दो पार्टनरशिप मध्ये धंदा ना त्याचा नातू गल्ल्यावर बशी ना वापोऱ्यात गल्ल्यावर बशी फक्त आम्ही दोघच बसू हा लिहून गेला तसं मीन हा बर लिहून गेलाय बा पण आता कसं शिवल्याचा व्हिडिओ मुडला आता काही शिवल्या येत नाही शिवले बायको तुम्हाला काही वाग होत नाही आमच्या डोकशाळेत गेला हा निघून परबा सरपंच काचा व्हिडिओ मुडला आला ना गडी रे पाय आला आला बाघडी माझा का आलाच रे आता काय घोर करते काय माहिती खरंच आला आता माझा आखा द्यायला काही झप नाही लागत राजा बुडा बुडी नाही ते झोप आयच्या घरी हा आमचं हो या शिवल्या द्या की नाही बत्ती द्या लागते राजा सोडा लागते रे उलटा टाकून आता बस झाले याची नाटकं आता कसं पाटील तुम्ही म्हण सांगतो सोडू काय आले सांग काही जीव नाही फूक मारले उडून जाते हा हा मारू कायले मारू नको फालतू काम ना था थांब था। येऊ दे तर काय म्हणते पाहू दे बाबा शिवला झाला का निर्णय मग देते का तुम्ही बायको शंभर रुपये स्टॅम्पवर लिहून टील तिच्या पुढे हारलो राजा मी हरलो वा हरलो मी लिहून नाही देत राजा ते माय मायबाप वगैरे तयार नाही ते पण कसं पाटील मी वागवतो माय माय बाप आले मा सोबत पाठवून घ्या तुम्ही मी मी वागवतो चांगलं ते रे बापा तूच काल वागून ना मग तू बायको करायला तयार नाही तर तू भाकर करून खाऊ घालशील की भाजी करून खाऊ घालशील तुला येते काय मग काय ते बुडी स्वतःच्या हातांक करून खादे का तुझ्या घरी नेतात काल तुझ्या घरी ते फालतू काम ना बरं आहेत ते लोक हा अरे बा शुलाल खरंच तू डोक्याला ताप नको घेवान आम्हाला की तुझ्या घरी नेऊ नको बा घे ना देणं कशाला आमच्यासाठी किरकिरी लावतो त्या घरात बांधणं लावून राहिला ना देणं आम्ही अर्धी चोकण आमच्या घरात सुकान खाऊन राहिलो बराव दे आम्हाला न बाबा आई तुमच्या मला सुखच नाही ना तुम्ही चाला मा घरी मी सारच करतो ना बाबा घरी तिनं नाही डबा केला तर मी हॉटेल मधून आणतो तुम्हाला खायला पण तुम्ही माझ्या घरी चाला फक्त शुलाल बडा बुडाबुडी काही नेऊ नको कसं तुझ्या घरचं वातावरण काही तंग करू नको कसं नवरा बायको भांडणं बरोबर नाही आणि ती बिया बुडाबुटी साठी राहून राहिले ते सुखात आहेत ना दुखात आहेत काही नाही ना हा विनव पाटील ते काय करणार आहोत ते काय करणार आहे कोणाला काय सांगणार ते हा म्हटलं ऐका लागेल तिले हो नवरा बायको म्हणजे काही भांडणं करू नका फालतू काम ना थांब खाली करून राहिली घेणना देण तू असं कर तुला माय बाप्पाला वागवूनच आहे की नाही तू इच्छा आहे की नाही काही येत नाही ते पण बा तुला वाटलं की बा आता बाजारात गेलो बा काही शेवची चिवडा आण काही सप्पड आणा काही चिकू आणा असं न्यू न्यू द्यायचं आपलं बुडीले घरी जाऊन हा हे करू शकतो एवढं केलं तरी खूप वाटेल बरोबरच आहे की नाही मग अशी मदत हा कस त्या बायकोली राग येत नाही आणि इच्छा होते बा काही किराणा आणून द्यायचा काही खायला आणून द्यायचं काही कुठं फिरायला आपलं कुठे कुटी शिरडीला चुलाल कस आहे काही हट्ट करू नको बा घरी नेतो घरी नेतो आम्ही काही घरी येत नाही कसं नवरा बाय कुठे फांड बरोबर नाही तुमच्या संसाराला तुम्ही सुखी राहा बापा आम्ही बी सुखी जाऊ ना हा तसं नाही पण आता हे पाटील म्हणून राहिला सरपंच म्हणते नामदेव म्हणून राहिला हा तसं करणं लागलं असत त्याच्यात ही आनंद आहे आपल्याला थकले तापाव ना मग काय आहे आमचे जण होणार नाही तापवू मग ता, ता वागू जा आम्हाला बरं बा पाटील तुम्ही म्हणता तुमच्या म्हणण्याप्रमाणे बस हा हप्त्याच्या हप्ते बाप्पा जो काही किराणा लागत जाईन तुम्ही बापा मी जात जाईन मी खात दे घरी हा बापा भेटणं घाटणं हा त्याला सुखात ठेव तुम्ही तसा म्हणा काही टेन्शन नाही पाटील आता हा पाहिजे आपल्याला याच्यातच आनंद आहे हो जाय घरी जाय हां काही आता त्या बाईसोबत काही भांडण न करू त्या बायको घरी मार्शीन दिली पाल तू काम ना जागवत नाही हो, वा पाल वागवत नाही मायाबापाली काही नाही पाठी काहीच नाही करत मी हां चाला मग येतो मी चला हो येतो आम्ही बी आम्ही काढे पैशाली येला चलाल चला चाल बरखाज झाली मीटिंग झाला प्रश्न हा शिवलाल आता कसं शिवलालच्या मायाबापाला काही घरी नेत नाही हा शिव कस शिवलाल संसारात काही बाधा आली नाही बरं हा नाही तर मग बायकोले बायकोला घरी मीना पाटील बायकोला काहीच नाही करत मी काहीच नाही करत ठीक आहे ठीक आहे थांबन तू अटिल म्हटलं मीना पाटल्याने मारत नाही म्हणून थांबन तू घरी हो मग म्हणजे हाय शिवलाल नाही मग हा तू काय का मी समजून राहिली का तू याचं पुरा बजेटच बसवतो नव्हत तू तर पूरी नाकात बसली माया आरामखोर थांबतो तू रे सोडतो जादा हो शिवलाल भाऊ शिवलाल भाऊ आर पाटील काय म्हणतो बा कसं आपलं बायकोच्या पुढे चालत नाही तर डिंगा मारू नाही हा हातात कुदू नाही हा सारा गा लावला तर मजा बुडाबुडी वागवतो बुडाबुडी वागवतो आता काय झालं हा आता बसली का तातखई आता चालले हिरमुसल्या आणानं घरी हा तोंड लटकून आता नाही कुण राहिले वय वय हो काय करणार हा माणूस वय वय हा बायकोन बुऱ्या नांग्यात आपल्या माणसाच्या फुस फुस फटाका करून टाकला नाही त्याचा सर पाय हर का माणूस फुस करे हा फलीवर पाय दिला नाही रे हा साप गायब राजा तुमचं लय कोत्र झालं राजा काही राजा काही व्हॅल्यू नाही राहील तुम्हाला अ जो तो इथे राजा ठोकून जात तुम्हाला मी काय म्हणजे असं म्हणजे तुम्ही आता तुम फतर झाले फतर जसं आपण ते शेंगदाने काढून फेकतो की नाही भुजले की कसं झालं तुमचं काम टरफलाई सारखं घ्या घ्या गड माई मजा घ्या बा तुम्ही कसं घ्या शकून आता हा कस मावर दिवस येलात मी तोंड मारलं पण ते काम झालं नाही हां आता कसं आहे आता कोणी बी कसं मजा घेणारच आहे भाऊ की काय ताकद असती रे पण ही मा ना घर गेला ना सायची न हा थांबतो म्हणा तू या बोजट बसवला ना ओ बसवला ना हाय शिवलाल नाही ना तू थांबतो हे घोपरं माई मजा घेऊन राहिली ना तू या पै फक्त तू या पै लाल भाऊ हे पण बरोबर नाही पहिले कसं तुम्ही विचार करायला पाहिजे पहिले तुमच्या बायकोला विचारायला पाहिजे तुम्ही ना की काई की काई का वा मी कसं माय बापाला आणतो की काही की काही आता हे साऱ्या का तू तू झाली लाल करे तुम्हाला म्हणती हा हा सोबत नाही बरं हे जाऊ दे भावा माझ्यान चुकी झाली गड्या मला असं वाटलं बा माय बायको मग ताब्यात आहे पण आता ते जाऊ द्या आता सारी गोट वाया जायला हो आता काही सांगू शकत नाही मी म्हणू शकत नाही आता हा कसं झाकली मूठ सव्वा लाखाची असा विषय आहे आता हा काही बोलू नका मला तुम्ही मला जाऊ द्या आता घरी काय काय बुडा बुडी घरी नेल्यार आलं असतं का तुमच्या लक्षात हे हा बुडा बुडीला मारलं असतं तुमच्या बायकोनं हा तुमची बायको सुजी नाही हा आता असतं बुडा बुडी वागवायचं आणि तुम्ही घरी नेलं असतं तर काय तमा झाला असता सांगा बरं शिवलाल बघ नाही तमाशा तर झालाच असता म्हणा तो पण आता कसा आवरला तो मोठ्या पाटला जी कुर बाबा मोठ्या पाटला तू विषय मांडला शंभर रुपये मले मला बायको बायकोचं खरं रूप समजलं ना म्हणा पहिली ती तर तसंच होतं म्हणा पण म्हटलं बाळा चार चौघ गा आतले बसली तर दबी पण काही ती काही दबते हो माय बायको बेजा चंद्रा वय आता काय सांगू मी तुम्हाला माझ्या हाटे गेला ते तुझ्या पुढं जाऊ दे सुला जाऊ दे आता काही टेन्शन घेऊ नका हा ते झालं ते झालं सायचं आता जाऊ दे हा जा घरी नाही नाही घरीच जातो ना आता कुठे जाऊन आयच हा दुसरं आहे का माझं काही फोर आहे आता हा जातो मी घरीच जातो आता घरी कामा मला थोडस हो हो या या शिवलाल भाऊ या घरी की झोड तोड सरायची आता थांबतो तू जर कम्बळ नाही मोडलं ना हा शिवले नाही ना मग थांबणं तू ये ना फक्त घरी हा अडच्या वानाची माय माय बाप चालत नाहीत का तुले हा सडेल वानाजी थांबणं तू तु, थांबतो तुझ्या तु बजेट नाही बसवला तर मग म्हणतो तू आता पाटील पाटील आता घरी गेला की नाही बायकोले नक्की राजा आता तिचा पिशियार आहे सी आर आहे तसंच वाटून राहिला हा बडबड बडबड करतच गेला ना घरी हा नक्की हाग्या मार देतील भाऊ बायकोले आता बायकोले जोडल्या जीव नाही राहत आता आणि ती त्यास लायची छे हाणू दे दिले चांगले हा तिने समजलं पाहिजे ना दमके कसे असतात तर हा लगिने बायाच्या घरी बुटाबुटी गेली नाही नाही दमबे का ना झाला असता बाबा भांडणच भांडण असते सगळ्या गावात बुटाबुटी काय जुळी का सोपी दिसून आली घरी जाणार होती का बाबा बुटाबुटी लय चॅप्टर आहे चला बर शिवल्या घरी जाऊ काय करते काय नाही पाहू बर हो चला चला काय होते का का काय माहित गळ्या मीटिंग मध्ये काय शिवल्या घरी नेते कापा शिवल्या काय माहित गळ्या मोतीरामले मोतीरामच्या बाई फुले मागचे दिवस पुढे अंधात वाटते गड्या हे काही खोरले दिसून राहिलो मले हे चित्र बेकार बदलेल दिसून राहिलो मले हा काय सांगा गड्या काय होते मिटिंग मध्ये आता मोठा पाटील काय निर्णय घेतील काय नाही बाबा हा बाबा म्हणा त्याच्या घरी काही पाठवू नको रे बाबा कसं तर अर्ध मरे लागते त्याच्या घरी गेले पुरे मरतात ते काही खरं नाही ते या घरी अवदास आहे त्याची बायको ते काय खाऊ घालणारी आहे का, का। शिवल्याची बायको बाबा आई गोळ्या मुलं काही सुसून राहिलं बा शिवल्या डोक्यात काय वारं घुसलं काय माहित बा मध्ये माय बापाला वागवतो म्हणते बावा आता मीटिंग आहे बैठक आहे आणि काय बाबा तू मोठा पाटील काय निर्णय देते काय माहित बा हा आई बाबा म्हणा देवा कसं काही जाऊ नको निवू नको देऊ बापा शिवल्या घरी हे मोतीरामले मोतीरामच्या बायकोली शिवल्या म्हणा तिकडेच पाक घाल बापा तू नाही नाही मायबाप हे पुरानं जागवले पाहिजे पण मग चांगलं पाहिजे ना त्याची बायको शिवल्याची बायको अवधस आहे ते साऱ्या गावाची ओदी आहे भांडण घुरी बाई आहे हा आता हे कसं आहे हां येईल करायला लाईन ते काम या दोघं नवरा बायकोलीन ती मस्त बाजीवर पलंगार अशी संड झपे राह जाईन पण टी व्हीचं रिमोट हाती हां लागला बाल्या बाल्याची बाईण हां सास कवी बहुतीन बहु कधी सासती हां टी का ते तिला काय पलंगार बसून पाहिलं बाबा याचे दोन्ही पुरे खांडू खराब आहे तो देवल्याचा देवल्याचा तो काही कामाचाच नाही हा आणि हा शिवल्या आहे हा काही कोणा रोगावर चालत नाही याचं बायकोच्या पुढे चालत नाही पण आता कसं काय जोर आलं काय माहिती बारा हे लि मायापाला वागवतो माय बापाला वागवत बाबा देवा कसं मोतीरामले मोतीरामच्या बायकोली संकरा टाकू नको रे बाबा देवा बा मावशीत भा बिरू बा बाबा भार भार गु गुड वाईन मी पोस्ट था था का जालो? का जालो? का जालो? हा पोस महिने तीन बाप्पा तुला दर्शन आली मी आणि गुळ वाईन बाप्पा तडसा फक्त दोस्तार संकट अन्न करू रे देवा आला एकटा झाला गुढीच सांडे काय झालं काय माहित गोड्या अरे बा काय झालं मीटिंग मध्ये ह्या काय झालं तुला काय सांगू रे बाबा आधी वयाच आहे ते झालंच गड्या आता मावर पुरं संकट आलं ना रे बाबा बेकार ना झाला आता काही खरं नाही माया आता काही खरं नाही रे बापा काय सांगू तुले रघु कंदील काय सांगू तुले आता मागचे दिवस पुढे आले माया आता काही खरं रे वायो रे <tell noise> बापा तुझ्या पोरा घरी चालला तू रा आता या घरी चालला का तू अं शिवल्या घरी चालला काय गळ्या जाऊ नको बर जाऊ नको रे बापा हरा हा? मूत न मरशिन तिच्या घरी तू काही खरा नाही बरं बाबा ते घरी जाऊ नको रे बाबा तुले कसं पाय धरतो बा तुझे हात जोडतो ते घरी जाऊ नको बा निर्णय घेऊ नको हा <laughs> <laughs> तो फूस फटाका झाला रे रे फटाका झाला अरे मोठा पाटील असल्या लेखा का हा अरे जे मंत्र बोध हा तर त्या गड्याने डायरेक्ट त्याला लिहून मागतलो त्या बायकोली शंभर रुपया स्टॅम्पवर ते म्हणे मी लिहून देत नाही मुडला हिडिओ काज काही मी जातो त्या घरी आता ती लिहून देईन तर जाईन हां ती काळजी लिहून दे ना <laughs> का फक्त तुला का आमच्या का मजा घेतं का रे हा हा मजा घेतं काय मी का तू एका मजा आक्षी तो काय लेखा आमचा लेख जीव धोक्यात चिडी खोप्यात होतं ना हा आम्ही लॅ घाई बोललो होत डीस आमचं का आमचं चितना लागेल का मजाक खते वा मजा, आ, 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 मजा हा मजा, <laughs> वा हा काई काई हा टाइम मजाक काय गेले का हा आमची दोघांची पंढरी घाई बरे आणि तुला मजा सुचून राहिली रे काही लेखा माणूस असल्या का तू बेकार कधी नव्हत करून पा म्हटलं काय म्हणणं बा गळ्याचं हा काही आता काही बांधा नाही मी मा घरी जा बापा शिवल्या घरी काही जात नाही अजिबात तू व्हिडिओ मुडला आता तो शिवल्या जाणे शिवल्याची बायको जाणे आता काही घेणं देणं नाही आपल्याला बाबा आपल्या घरी आपण गरम राह ह अर्धी खान सुकानं राहा बरं चाल बर त्या घरी चा आम्हाला पहिले चा ल दोन दिवस झाले भाकरने धकून राहिली आम्हाला हा बरं तू तुझ्या टेन्शन मध्ये बा मोतीराम मोती जाते मोतीरामचा पोरा या घरी शिवल्या घरी जाते शिवल्या या घरी जाते ह का आम्हाला झपना लागे बा घरी हा भाकर ना गोळ लागे चाल चा पाच तू आम्हाला चांगला घटवट दुधा जाता प्रेम आहे तुझ्यासाठी लग आमचे मंत्र बोध झाले का आम्हाला टेन्शन आलं चाल लोक चाल तर घरी दुधाची चहा पा दादा तो हो बा हा चाल दुधाचा चहा प्या बा चाला उसने तू माय चंद्राबाई कुठे आहे रे कुठे आहे तुझी माय आली का घरी ते आली का घुबड तोंडी आली का घरी हा सांग लवकर बाबू सांग आली का ते घरी बाई माय तर काय आली घरी कोण काय झालं बाबा हा आबा आली आली का घरी हा आणलं नाही तुम्ही ना आण आण आबा आजीले हा हे आजी काय येते रे बाबू तू माय चंद्रावय आहे ना तुझ्या मायले मायाबाप चालत नाही हां तिले हिट येते हिट माय मायबापाचा हा काय सांगतो बाबू आता पीएस बोलून आता काही फायदा नाही तू लहान आस तुला त्या गोष्टीचं काही समजत नाही नॉलेज नाही म्हणा पण कसं तुम्ही माय चंद्रावय कळ्या तिले कसं आता फटके मारल्या शिनी राहत मी बाबा मला मोठ होता तुम्ही करून देणार मग सांगतो मी मामा काय मामा म्हणीन म्हणी काढून देतो घरा बाई आपण तुम्हाला फक्त मी हा माया आधी आबा चालत नाहीत का मामा थांबा मी मग मोठा झालो की हा हा तसेच ना ते हा ते कसं असते जसं पाहिजे माणूस तसं करत असते अबो ताची काल वाट पण राहायला आता फक्त तिले आता घरी येऊ दे तू आता पण कंबळ्यात कशा लात मारतो घराबाहेर कसा देतो काढून माझ्या मायाबाप चालत नाहीत ना तिले हा ती तिला सांगतो मी आता काय बाबा आता आता बरोध्या गरम गरम मध्ये काम आहे एखाद्या काय तर बाबा मला बुडाबुडी साठी असं होईन ते दुसऱ्या एखाद्या कामांसाठी मारा फालतू काले बदनामी करून घेता बाबू तशी माझी बदनामी व्हायला तसं काय राहिला मा कचरा आहे न जिकडे तिकडे सारे लोक थू करतात ना मले नाही तरी शिवलाल बदमाश आहे आताच आता दे मला चांगले म्हणती बदमाश हा तर बदमाश जाव मग त्या माले दाखवत दे मला आता कसा आहे झटका आपला तर अवदा बा करा तुमच्या विचारावर काय करणार तुम्हाला मी काय म्हणू बाबा लहान थोडी मोठा घास मला काय समजते यातलं झंड पण तुमचं तुम्ही पाहा पण कसं आबा आजीला लाण्याला पाहिजे होते राजा हा न लय आठवण येते लेख माई मले आबा आजीची हो तू काल टेन्शन घेतो रे आबा आजीच तर जात जाते बुड्या बुड्याच्या घरी मस्त एखादा पोंग्याच पाकिट घेऊन बिस्किटचा पोळा घेऊन आबा आजी खाऊ घालत जाईन तू बी खात जा हा टेन्शन न घ्यायचं फक्त तुम्ही माझ्या चंद्रावर कुठे आली की सांग मला फक्त हा तिचा मुले बजेट बसून आहे चला मित्र हरव भाग आपण उद्या पाहू तुम्ही म्हणसाल तर बरं व्हिडिओ बनवू आपण पुढील भाग तर मग जर देऊ उभा व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन हा चॅनल सबस्क्राईब करा बरं आणि तुम्हाला जर नवीन विषय लागत असेल ते बी सांगा कमेंट्स करून तुम्ही हा